साक्री नगर पंचायतीसाठी आज सकाळी 7:30 वाजेपासून शांततेत मतदान सुरुवात झाले. दुपारी 2 वाजेपर्यंत 44.77% मतदान झाले होते. नगर पंचायतीच्या 13 प्रभागांसाठी 36 उमेदवार रिंगणात आहेत. मात्र खरी लढत शिवसेनेचे नागरे विरुद्ध भाजपामध्ये होताना दिसून आली आहे. साक्री नगर पंचायत निवडणुकीत शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, महाआघाडी विरुद्ध भाजपा व काँग्रेस व अपक्ष उमेदवार रिंगणात आहेत. साक्रीत 6 प्रभागात तिरंगी, 5 प्रभागात दुरंगी तर 2 प्रभागात चौरंगी लढती आहेत. शिवसेना, राष्ट्रवादी आघाडीने आणि भाजपचे सर्व 13 प्रभागांसाठी उमेदवार दिले आहेत. केवळ काँग्रेसने 7 जागांवर उमेदवार दिले आहेत. 3 प्रभागात अपक्ष उमेदवार रिंगणात आहेत. त्यात सर्वच राजकीय पक्षांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. शिवसेना आघाडीचे नेते नानासाहेब नागरे यांनी साक्रीतील आपली सत्ता अबाधित ठेवण्याचा जंग बांधला आहे. या झालेल्या मतदान प्रक्रियेत वयोवृद्ध लोकांनी देखील आपला मतदानाचा हक्क उत्स्फूर्त बजावला. मतदान प्रक्रियेवेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मतदान परिसरात चोख बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला होता.